बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजावर होणारा अत्याचाराविरोधात साक्री शहर कडकडीत बंद पाडून निषेध व्यक्त करण्यात आला. साक्री शहरातील स्वप्नपूर्ती हनुमान मंदिर येथून मूक मोर्चा काढण्यात येऊन साक्री शहरातील मेन रोड संतोषी माता मंदिर बस स्टँड महामार्गवरून मूक मोर्चा काढत नायब तहसीलदार जगन्नाथ चिंपी यांना निवेदन देण्यात आले. बांगलादेशात हिंदू बौद्ध जैन शीख यांवर अत्याचार होतोय. बांगलादेशात हिंदू महिलांवर बलात्कार अत्याचार करून त्यांची विकृतपणे हत्या करण्यात येत आहे. मंदिरे बौद्ध विहार तोडण्यात येत आहेत. या अत्याचाराविरोधात केंद्र सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकून ताबडतोब कडक कार्य करून तिथल्या हिंदू समाजाला न्याय मिळवून द्यावा, हिंदूंना सुरक्षित करावे आणि हिंदू बौद्ध शीख जैन धर्मियांना CAA कायद्याअंतर्गत भारतात सामावून घ्यावे, भविष्यात भारताची अंतर्गत सुरक्षा सुरक्षेसाठी कठोरपणे NRC अंमलबजावणी व्हावी या मागणीकरिता साक्री शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. साक्री शहर बंद मध्ये प्रचंड संख्येने हजर होते. यावेळी पोलीस विभागीय अधिकारी संजय बांबळ, साक्री पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, API किरण पाटील, अनिल बागुल, संजीव संसारे, विनोद पवार, प्रसाद रौंदळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला. देशामध्ये जे हिंदू राहतात या हिंदूंच्या घरांवर, हिंदूंच्या मुलींवर, त्या ठिकाणी असलेलं इस्कॉनचं मंदिर, हिंदूंच्या संतांवर, त्या ठिकाणी बांगलादेशातील जे कोणी मुस्लिम धर्मीय आहे त्यांनी आपल्या हिंदूंवर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अत्याचार करत आहे. ज्या ठिकाणी हिंदूंचे घर आहे त्यांचे घर तोडले जात आहे. माझ्या हिंदूंच्या माय भगिनीवर अत्याचार केला जातो आहे. म्हणून आज संबंध धुळे जिल्ह्यामध्ये आणि संबंध देशामध्ये आणि आज साक्री तालुक्यामध्ये आणि साक्री शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सर्व व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, गोरगरीब सर्व या ठिकाणी सगळ्यांनी मिळून सकल हिंदू समाजातर्फे साक्री शहर बंद आहे. आणि आज जरी आम्ही आता निवेदन देऊ तरी सुद्धा साक्री शहर आज पूर्णपणे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णपणे कडकडीत बंद असेल. आमचे जे प्रतिनिधी आहेत समाजाचे सर्वांनी, व्यापाऱ्यांनी सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि आज आम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे की येणाऱ्या काळात बांगलादेशातील हिंदूंवरचा अत्याचार थांबवला नाही तर साक्री तालुका आणि आम्ही सगळे मिळून याच्यापेक्षा तीव्र निषेध करू, एवढंच आमचं म्हणणं आहे. बांगलादेशात हिंदूंवरती जो अत्याचार झालेला आहे, आपल्या हिंदूंच्या महिलांवरती, मंदिरांवरती जो आघात या समाजाने केलेला आहे, या बांगलादेशी समाजाचा साक्री व्यापारी असोसिएशन, साक्री पत्रकार संघ, सगळे राजकीय पक्ष तसेच पूर्ण हिंदू समाज, BJP जैन प्रकोष्ठ यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. या शांततेच्या निषेध मोर्चामध्ये काहींनी जो गालबोट लावलेला आहे, काल काही घटना घडलेल्या आहेत त्याचाही आम्ही जाहीरपणे निषेध करीत आहोत. सगळ्या व्यापारी बंधूंना विनंती आहे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कम्प्लिटली आपले प्रतिष्ठान बंद राहतील. सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि इथून जाताना जसं शैलेश भाऊंनी सांगितलं शांततेने सगळ्यांनी. MD TV साठी जितेंद्र जगदाळे, साक्री.